जिल्ह्यात प्रचंड पाणी टंचाई असून पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीनं पशुधनासाठी चारा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. टेंभू ताकारी मैशा योजना सुरू ठेवून पाझर तलाव भरून घ्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जनता दलातर्फे देण्यात आला आहे. या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांना देण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की मान्सूनचा पाऊस सुरू होण्यासाठी अद्याप महिन्याचा कालावधी आहे, त्यामुळे चारा पाण्यासाठी प्रशासनानं तातडीनं पावले उचलावीत. तसेच ताकारी टेंभू मैशा जलसिंचन योजनेतून जिल्ह्यातील दुष्काळी भागातील जलसाठे भरून घ्यावेत, तसेच गरज असेल तेथे टँकरनं पाणी पुरवठा करावा. वीज बिलात केलेली भरमसाठ वाढ तात्काळ मागे घेण्याची गरज आहे. महावितरणने सक्तीची अनामत रक्कम रद्द करावी आदी मागण्यांचे निवेदन जनता दलाच्या वतीनं जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे. यावेळी प्रणव पाटील, सुमित पाटील, जयपाल चौघुले, जनार्दन गोंधळी, विजय कुदळे, साहेबुद्दीन मुजावर आदी उपस्थित होते. अपुऱ्या पावसामुळे चारा टंचाई निर्माण झाली आहे. पाणी आणि चाऱ्याच्या समस्येमुळे शेतकरी हैराण झाले आहेत. जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांमध्ये प्रशासनानं तातडीनं चारा डेपो, चारा छावण्या सुरू कराव्यात अशी मागणी करण्यात आली. मनरेगाच्या कामातून जनतेला रोजगार उपलब्ध करून द्यावा. या मागण्यांवर 8 दिवसात निर्णय घेतला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा प्रणव पाटील यांनी दिला आहे.